रवि गीत गा सकल सुजनो करा प्रभु तामा भक्त गणांचा समूहात प्रभु यशाचेगा प्रभु निरमित इसरायल जनगा गाहर्षाने प्रभु गुणगान सियनि करानो नितनुर्पास थय थय नाचा हर्ष भराल नवे गीत गा सकल सुजन हो करा प्रभु सामा भक्त गणांचा समूहात प्रभु यशाचे गान। आजची मिसा आपल्या सर्वांच्या हेतूसाठी भेटवण्यात येत आहे। पिता पुत्र व पवित्र आत्म्याच्या नावे आमेन। आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांस लाभो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। या पवित्र मिसावलीमध्ये आपल्या सर्वांना योग्य प्रकारे सहभाग घेता याव्या म्हणून आपण आपल्या हातून घडलेल्या चुकांची अपराधांची पापांची आठवण करून परमेश्वराकडे क्षमा मागूया। पश्चातापी लोकास पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले। हे प्रभो आमावर दया कर। हे प्रभो आमावर दया कर। पापी लोकांना पाचार करण्यास तू आलात। हे ख्रिस्ता आमावर दया कर। हे ख्रिस्ता आमावर दया कर। पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस। हे प्रभो आमावर दया कर। हे प्रभो आमावर दया कर। सर्वसमर्थ परमेश्वर आम्हाला दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनाकडे नेवो। आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा आमच्या सर्व समर्थ बापा सर्व वस्तूपेक्षा व वस्तूद्वारे तुझ्यावर प्रेम करण्याकरता आणि तू आम्हासाठी तयार केलेल्या व कल्पना करत येणार नाही अशा आनंदाच्या राज्यात प्रवेश करण्याकरता आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। आमेन। शास्त्री या पुस्तकातून घेतलेले वाच्य। शकेमातील सर्व प्रमुख नागरिक आणि बेतमिल्लो येथील सर्व लोक एकत्र झाले आणि त्यांनी शकेमच्या स्तंभाजवळील मोठ्या वृक्षापाशी अभिमलेखाला राजा केले। हे वर्तमान ऐकून योथाम हा गरिझीम डोंगराच्या शिखरावर गेला आणि उभा राहून मोठ्याने म्हणाला, शेकेम करानो मासे ऐका, म्हणजे देव तुमची ऐकेल। एकदा झाडे कोणाला तरी अभिषेक करून आपणावर राजा नेमावे म्हणून निघाली। ते जैतुनाकडे जाऊन म्हणाले, तू आमच्यावर राज्य कर। जैतून त्यांना म्हणाला, जिच्या योगे योगाने देवांचा आणि माणसांचा सन्मान होतो ती माझी स्निग्धता देण्याची सोडून झाडांसमोर हालत डोलत राहू काय। मग झाडे अंजिराला म्हणाली, चल तू आमच्यावर राज्य कर। अंजीर त्यांना म्हणाले, मी आपले माधुर्य आणि उत्तम फळे देण्याचे सोडून झाडांसमोर आलट टोलत राहू काय। मग झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाले, चल तू आमच्यावर राज्य कर। द्राक्षवेली म्हणाले, देवांना आणि मानवांना संतुष्ट करणारा माझा रस देण्याचे सोडून मी झाडांसमोर आलट टोलत राहू काय। तेव्हा ती सर्व झाडे काटेरी झुडपाला म्हणाली, चल तू आमच्यावर राज्य कर। ते काटेरी झुडूप झाडांना म्हणाले, तुम्ही खरोखर मला अभिषेक करून आपणावर राजा नेमणार असाल तर येऊन माझ्या छायेचा आश्रय घ्या, नाहीतर काटेरी झुडपातून अग्नी निघून तो लबनॉनचे गंधस्वरूप भस्म करेल।
प्रभूचा शब्द देवाची आभार मानूया आपला प्रतिसाद हे परमेश्वर तव सामर्थ्याने राजा हर्ष करीतो हे परमेश्वर तव सामर्थ्याने राजा हर्ष करीतो परमेश्वर तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्लास होतो त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाहीस प्रतिसाद हे परमेश्वर तव सामर्थ्याने राजा हर्ष करीतो कल्याणदायी वरदानाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णांचा मुकुट घालतोस त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिलेस प्रतिसाद हे परमेश्वर तव सामर्थ्याने राजा हर्ष करीतो तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचा मोठा गौरव होतो तू त्याला प्रताप आणि महिमा यांनी भूषित करतोस त्याने सर्व काय आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करतोस प्रतिसाद हे परमेश्वर तव सामर्थ्याने राजा हर्ष करीतो हालेलुया 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 माझ्या देवा तुझा पथ मला प्रकट कर तू आपल्या सत्पथाने मला चालव हालेलुया हालेलुया प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा मधील केशवातून घेतलेले वाचन प्रभु तुझा गौरव असो येशू आपल्या शिष्यास म्हणाला स्वर्गाचं राज्य कोणे का घरधान्यासारखं आहे तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावायस मोठ्या पहाटेस बाहेर गेला आणि त्याने कामकऱ्यांना रोजचा शेकेल ठरवून त्याला आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले मग तो तिसऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले तो त्यांना म्हणाला तुम्हीही द्राक्षमळ्यात जा जे योग्य ते मी तुम्हाला देईन आणि ते गेले पुन्हा 6:30 सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले मग 11:00 सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले त्यांना त्याने म्हटले तुम्ही सबंध दिवस इथे रिकामे का उभे राहिला आहात ते त्याला म्हणाले आम्हास कोणी कामावर घेतले नाही म्हणून त्याने त्यास म्हटले तुम्हीही द्राक्षमळ्यात जा मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळ्याचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला कामगारांना बोलावा आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दे तेव्हा जे 11:00 सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना एक एक शेकल मिळाला मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले तरी त्यांनाही एक एक शेकेल मिळाला तो त्यांनी घेतल्यावर करदान्याविरुद्ध कुरकुर करत म्हटले या शेवटल्यानी एकच तास काम केले आम्ही दिवसभर उन्हातानात कष्ट केले आणि आम्हाला आणि त्यास आपण सारखे लेखले तेव्हा त्यांनी त्यातील एकाला उत्तर दिले गड्या मी तुझ्यावर अन्याय करत नाही तू माझ्याबरोबर शेकेलचा ठराव केला की नाही तू आपला शेकेल घेऊन चालायला लाग जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे करावास मुख्यत्वर नाही काय अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात सलते काय त्याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होईल प्रभूचे हे शुभ वर्तमान ख्रिस्ता तुझी स्तुती असो प्रिय बंधू भगिनीनो आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू द्राक्षमळाच्या मालकाचा दाखला देऊन देवाची उदारता
देवाचं औदार्य, चांगुलपणा, गुडनेस ऑफ द लॉर्ड आपणास प्रगट करतो. दाखल्यात सांगितल्याप्रमाणे माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, द्राक्षमळ्याचा धनी भल्या पहाटे जाऊन प्रत्येकी एक एक रुपयाप्रमाणे कामगाराला मळ्यात काम करण्यासाठी पाठवतो. मग तिसऱ्या तासाला, सहाव्या तासाला, अकराव्या तासाला आणि आणखी कामगाराला तो पाठवतो. संध्याकाळी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, सर्वांना सारखाच तो पगार देतो. तेव्हा सकाळी लवकर आलेले कामगार धन्याविरुद्ध कुरकुर करतात. मालकाचे औदार्य व त्याचा चांगुलपणा आपण अनुभवतो. देवाचं कार्य माझ्या प्रिय बंधुभगिनींनो असंच असतं. देव आपल्याला आपल्या गरजेपेक्षा जास्त देतो. आपण मात्र दुसऱ्याकडे पाहून तुलना करतो व कुरकुर करतो. देव आपल्या लेकरामध्ये भेदभाव करत नाही माझ्या प्रिय बंधुभगिनींनो. म्हणूनच प्रभू म्हणत आहे, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आपल्याला काय हवे आणि किती प्रमाणात हवे ते परमेश्वर जाणतो. आपण सर्वजण माझ्या प्रिय बंधुभगिनींनो देवाप्रमाणे उदार असावे. देवासारखे औदार्य, चांगुलपणा आपल्या जीवनात आपण सतत गिरवा म्हणून प्रभूची कृपा मागूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तिच्या विपुल तुनी मिळालेली भाकर घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस घेऊन आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षविलीन दिलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बंधू भगिनी, आपले बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू. त्यामुळे त्याच्या नावाची गुणगान व गौरव सदा सर्वदा होऊन आमची व त्याच्या सभेची कल्याण हो. हे प्रभू, आमच्या ह्या भेटीचा स्वीकार कर. तू दिलेल्या या भेटीमधूनच आम्ही तुला ही भेट अर्पण करत आहोत. या आमच्या भेटीबद्दल परत भेट म्हणून तू स्वतःच आमच्या भेटीचे ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभु कडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभु आमचा परमेश्वराचे आपण आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे योग्य व आनंददायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलंस. न्याय भावनेमुळे तू त्याला शिक्षेस पात्र ठरवलंस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू त्याचे तारण केलेस. त्याच्याद्वारे स्वर्गातील सर्व दूत व गायकवृंद तुझी आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुसूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. जय जय कार करा हो प्रभूचा. जय जय कार करा. जय जय कार करा हो प्रभूचा. जय जय कार करा. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवे अखंड भरली आहेत. परम स्वर्गात जय जय कार. परम स्वर्गात जय जय कार. जय जय कार करा हो प्रभूचा.
जय जयकार करा। प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस। ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ। ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्तपण स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सणाप्रवी त्याने भाकरी घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजणी घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल। भोजन झाल्यानंतर त्यांनी प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामध्ये प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे, हे तुमच्या वसाने मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा। भक्त गणानो चला करूया, आपुल्या श्रहते चाऊचा, मरणांतुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला, श्रहते चाया पुनरुचा। ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पित्या आम्ही तरी जीवनदेही भाकर वा तारणदेही मला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभो सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर। आमचे पोप फ्रान्सिस, आमचे आर्चबिशप फेलिक्स व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर। त्यांना वक्रिस्तवासी झालेली तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांचं आम्हाला शाश्वत जीवनाची वाटीकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही ती स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्या, हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझा पायी, तुझा सन्मानव तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझा आठव आमे। प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण भक्तिभावाने एकत्र म्हणूया। हे आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर। या जीवनात तू मला शांती दे। आमच्या तानारी येशू ख्रिस्ताच्या पुण्यनेची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावं व सर्व संकटापासून सुरक्षित असावं, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तविच्या श्रद्धेकडे पहा, आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वैकेदेची कृपा कर। तुम्ही ती जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस, आमेन। प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा। आपण सर्वजण एकमेकाला प्रेमानं शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हावर दया कर। जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तू आम्हाला शांती दे।
जगाची पापी दूर करणारे देवाचं कृप आहे. याच्या भोजनात बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. प्रभू तुला स्वीकार करण्यास पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा आहे. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. प्रभू म्हणतो, मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे. जो कोणी ही भाकर खातो तो सर्व काळ जगेल. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, या पवित्र संस्थाद्वारे तू आमचे ख्रिस्ताबरोबर ऐक्य घडवून आणतोस. या पृथ्वीवर आम्ही अधिकाधिक त्याच्यासारखे बनावे व त्याच्या स्वर्गातील वैभवात सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मास तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हा सर्वांस पाठवण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया. तू सन्महान, तू बहुमहान, मरिया मुसा तू अभिमान. तू सन्महान, तू बहुमहान, मरिया मुसा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता पडेल कसली मार. तू सन्महान, तू बहुमान, मरिया मुसा तू अभिमान. पवित्र कोणी, पवित्र कोणी, इचे स्मिते भूसे परी सुराम्य चंद्रिके परी सदेश वास्करा परी. पवित्र कोणही, पवित्र कोणही, पवित्र कोणही. आपल्या प्रार्थनेचा हेतू अतिपवित्र आणि निश्चल कुमारी माता मरिया, तो आमचे नित्य सहायक, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारा माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्य सहाय्य करणारा माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे म्हणून आमच्यासाठी कृपादानी मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्य सहाय्य माते, आम्हासाठी विनंती कर. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तू काना येथे लग्न समय पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्य सहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना आहे आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार.
नित्य सहायक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो, तू जिवंतांची संरक्षण व मरणाऱ्यांची तारण आहेस. तुझे नाव सदैव विशेषता मोहप्रसंगी व मरते समयी आमच्या ओटावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. पवित्र माते, आमचा दावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाहीत, तर आमच्या रोजच्या जीवनात तू आमची नित्य सहायक माता आहेस असे आम्ही दर्शवू. ही गरजासाठी आपल्या प्रार्थना. हे नित्य सहायक माते, श्रद्धापूर्ण अंतःकरणाने आम्ही तू समोर गुडघे ठेवतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा दावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करता. दुर्दैव आणि असमाधान त्यामुळे आम्हाला तीव्र यातना होता. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावी अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हाला धैर्य दे. हे नित्य सहाय्य माते, आमच्या पुण्याईमुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझकडे करीत आहोत. आपल्या सर्व विनंत्या हरीच्या चरणाशी आणूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी, राज्यकर्ते, या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावं, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावं म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावं आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनेच्या भक्तांना व मृत मानवांना शांती लाभावी म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवेनेचा विशेष हेतू विधे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लावावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. पवित्र मरिये मातेसह प्रभूचे आपण आभार म्हणूया. हे प्रभू, आम्हाला कृपेचे नवजन्म दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. साक्रमांतद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करण्याचा दिलेल्या दैवी वाहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य साईक मातेचे आपण आभार मानूया. नमस्कार हे राहणी कुमारी, नमस्कार हे राहणी, नमस्कार हे राहणी कुमारी, नमस्कार हे राहणी. अमुची राघन तू करणारी, निर्दोषी निर्मळ जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजारांना आशीर्वाद. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बल झालेल्या या सेवकडे आपले दयादृष्टी वळव. तो उत्पन्न केलेल्या आत्म्याने सुशिक्षित कर. म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्याजवळ असो. आपले पालन करावयास तो आपल्यामध्ये असो. आपण आज मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो. आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो. आपल्याला आशीर्वाद द्यावयास तो आपल्याबरोबर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. आपल्या सर्वांचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराने मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू पापांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही दुसकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे. कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्ता समवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय करणारा ख्रिस्त तुझा पुत्र आमचा बंधू आहे.
तुझ्या सहवासात त्याची आम्ही वाट पाहत आहोत. महासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा ईश्वर प्रीती जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे नाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादानी आमच्यासाठी मिळो. सर्व युगातील ख्रिस्ती लोकांची इच्छित होऊन मरीची स्तुती करून तिचा आपण आश्रय घेऊया. नमो मरिया, तू कृपेने भरलेली स्वामी तू स्वास आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळे पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापींकरिता विनंती कर, आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनासाठी योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तजबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या अवतरणाचे फळ दाखव. आमेन. अस्तो तुला मुक्तीने लपलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहे साकलेला माझे सर्व काय, मी तुला देतो का की लक्ष लावो, आनंदी होतो नृष्टीस आता चीवे जाणितो आम्ही सत्य मानितो मी शब्द देव पुत्राचे खाकी त्या सत्याहू नाही चास दुसरे. आमेन. वसैव भारतासाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया देवाची आई, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे तारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी, म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकात काम करण्यास पाठवून दे आणि त्यांनी तुझ्यावर भरवसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या शुभवचनाचा प्रसार सर्व लोकांमध्ये होवो आणि तो आनंदाने स्वीकारला जावो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा स्वामी, ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात युगांनी जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आमचे स्वामिनी मरिया माते, भारताच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. संत थॉमस, भारताच्या प्रेषिता, आम्हासाठी विनंती कर. संत फ्रान्सिस जेवियर आणि संत गोन्सालो गार्सिया, आमच्या धर्मप्रांताच्या आश्रयदात्यानो, आम्हासाठी विनंती कर. बाळ येशूच्या संत तेरेजा धर्मप्रसादच्या कैवारणी, आम्हासाठी विनंती कर. जय 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 ईशाला काहू त्याच्या स्तवनाला, जय 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 ईशाला गाहू त्याच्या स्तवनाला, भक्ति बाबे चलानमुया भागरवासी क्रिस्ताला, पूर्ण नवीनतव उपासनाही अंत जुन्यासा ओसाला, गहन इंद्रिय एवो गुड गोचर केवळ श्रद्धा.
तेरा गोचर केवल श्रद्धेला सर्वशक्तिमान पिता सनातन नंदन त्याचा प्रभु आमुचा उभयापासून या प्रसवेज तो शुद्धात्मा ईश आमुचा मंगल भावे स्तवतयाला करूया वंदन त्रैक्याला करूया वंदन त्रैक्याला जय 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 ईशाला गाऊ त्याचा स्वराला स्वर्गातील भागर तू त्यांना दिदी ती सर्व गोडींचा समावेश आहे आपण प्रार्थना करूया हे देवा तू आश्चर्यकारक साक्रमेंदात आपले दुःख उमरण याचे आम्हासाठी स्मरण ठेवले आहे तर आम्ही तुझे शरीर व रक्त याचे पवित्र रस्य अशा प्रकाराने आदरावे की आम्ही तुझ्या चरणाचे फळ आम्हामध्ये अक्षेपव असे कर म्हणून आम्ही तुला अभिनवितो जो तू गाणिक जिवंत राहतो स्वराज्य करतो आमेन धन्यवाद एकत्र देव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो अल्तराच्या अति पवित्र सकारात्मक धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अति पवित्र मरिया स्वर्गीय माता धन्य असो तिचा पवित्र आणि निश्चलंक गर्भसमोर धन्य असो तिची गौरवमय स्वर्गमय धन्य असो मरिया कुमार आणि माताचे नाव धन्य असो संत जोसेफ पती धन्य असो धन्य असो देव आपल्या दूताम सत्साकारी धन्य श्री शु भगवान त्याचा करूया जय जय का श्री शु भगवान त्याचा करूया जय जय का विघ्ना पासुनिता जगाला केवळ नामोच्चार विघ्ना पासुनिता जगाला केवळ नामोच्चार श्री येशु भगवान त्याचा करूया जय जय का जय जय का जय जय का